महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेसचे दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या दोघा दिग्गजांनी सोहळ्यास पाठ फिरवली. माजी मंत्री मिलिंद देवरा आणि संजय निरुपम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला गैरहजर राहिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासातील नेते अहमद पटेल, काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी या दिल्लीतील राजकारण पाहणाऱ्या दिग्गजांनी हजेरी लावली तर राज्यातील नेतेही हजर होते. मात्र मिलिंद देवरा आणि संजय निरुपम शपथविधी सोहळ्याकडे फिरकले नाहीत. मिलिंद देवरा हे गुरुवारी मुंबईबाहेर होते. शुक्रवारी सकाळी ते मुंबईत परतल्याची माहिती देवरा यांच्या कार्यालयाने दिली. तर निरुपम मित्राच्या लग्नसोहळ्यास गोव्यात होते. लग्नसोहळ्याचे फोटो त्यांनी ट्विटरवर टाकले आहेत. शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहिले असले तरी देवरा आणि निरुपम यांनी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन. अतिशय संवेदनशील आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो. आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी आणि यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे ट्विट करताना उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 6 मंत्र्यांनाही मिलिंद देवरा यांनी शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा हाती घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन व मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 6 मंत्र्यांना शुभेच्छा, असे ट्विट संजय निरुपम यांनी केलंय. मात्र या दोघांनीही सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. शिवसेनेसोबतची आघाडी काँग्रेससाठी अनर्थकारी ठरेल असा दावा निरुपम यांनी केला होता. तर काँग्रेस राष्ट्रवादीने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावी, त्याला शिवसेनेने बाहेरून पाठिंबा द्यावा. मात्र हे करताना काँग्रेसने आपल्या मूल्यांशी विचारधारेशी तडजोड करू नये असे आवाहन देवरा यांनी केले होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.